फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान कोणाला करावे यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी गावकऱ्यांनी भाजपा आणि काँग्रेसला विरोध दर्शवत अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अनेक वर्षापासून गावात अनेक वेळा मागणी करून देखील विकास कामे झाली नाहीत. गावातील वाड्याची वाडी वाघाडी वस्ती क्रमांक 1-2 गव्हाळी गवळे वस्ती येथे जाण्या येण्यासाठी अनेक वर्षापासून रस्त्याची मागणी करण्यात येत होती, मात्र कुठल्याही आमदाराने खासदाराने याकडे लक्ष दिले नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुका जवळ येताच आमदार खासदार मोठमोठे आश्वासन देऊन जातात, मात्र प्रत्यक्षात कृती करत नाहीत, त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचणी, शेतकऱ्यांना शेतात आणि दुग्ध व्यावसायिकांना दूध विक्रीसाठी रस्ते अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. तरी देखील आमदार खासदार याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे गावकऱ्यांनी भाजपा आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नवीन चेहरा आणि तरुण अपक्ष उमेदवाराला सर्व गावकऱ्यांनी मतदान करण्याचा यावेळी निर्णय घेतला आहे. महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री.